नमस्कार, रिद्धीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत लहानापासून मोठ्यांना सगळ्यांना आवडणारे कुरमुऱ्यांचे लाडू. यासाठी लागणारे साहित्य: 3 कप कुरमुरे, 1 कप गूळ आणि 1 छोटा चमच तूप. सर्वप्रथम आपण मंद आचेवर एक पॅन ठेवून कुरमुरे भाजून घेणार आहोत. मी इथे भेलसाठी वापरले जाणारे कुरमुऱ्यांचा वापर केलेला आहे. तुमच्याकडे भडंगसाठी वापरले जाणारे कुरमुरे असतील तर तुम्ही त्यांचा देखील वापर करू शकता. 1 ते 2 मिनिटांनंतर कुरमुरे कुरकुरीत झाले आहेत. आता आपण त्यांना पॅनमधून बाजूला काढून घेऊयात आणि त्याच पॅनमध्ये 1 चमच तूप घालूया. 1 कप गूळ घालून आपण ह्याला सतत ढवळत राहायचे आहे. तुम्ही पाहू शकता आता गूळ मेल्ट व्हायला चालू झालेला आहे. लाडू बनवण्यासाठी आपण या गुळाचा पाक करणार आहोत. ह्यासाठी आपल्याला सतत ढवळत राहणे आवश्यक आहे. हे लाडू कुरमुरे व गुळ यापासून बनल्यामुळे खूपच हेल्दी देखील आहेत. मुलांच्या छोट्या भूकेसाठी हे एकदम योग्य आहेत. हे लाडू तुम्ही छोट्या बॅचेसमध्येच बनवा, कारण खूप जास्त बनवले तर पावसाळ्यामुळे ते नरम देखील होऊ शकतात. तुम्ही पाहू शकता आता गुळामध्ये बबल्स यायला चालू झालेले आहेत. आता आपला पाक तयारच होणार आहे. पाक तयार आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपण ह्याचा 1 ड्रॉप पाण्यामध्ये घालून बघणार आहोत. त्याचा असा गोळा बनतो आहे, बघा. पाक तयार झालेला आहे. आता आपण गॅस बंद करणार आहोत व कुरमुरे ॲड करून ह्याला चांगले मिक्स करणार आहोत. कुरमुरे व गुळाचे मिश्रण तयार आहे. आता आपण हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. हाताला थोडेसे तूप लावून आपण लाडू वळायला चालू करणार आहोत. हे मिश्रण गरम असेपर्यंतच आपण सर्व लाडू वळून घेणार आहोत. हलक्या हाताने लाडू वळायचे आहेत, नाहीतर कुरमुरे तुटूही शकतात. आपला कुरमुऱ्याचा लाडू तयार आहे. हे लाडू तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये स्टोअर करून ठेवा. अशाच इंटरेस्टिंग रेसिपीज पाहण्यासाठी रिद्धीज किचनला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. थँक्यू.